महाशिवरात्रीची पुराणकथा सर्व शिवभक्तांनी एकदा नक्की ऐकावी. ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यामध्ये सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली. परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले. या विषामध्ये ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती. त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले. पण विषप्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला. या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटले जाते. अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते. महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवांचे शिवलीलामृत महारुद्र भजन गायन इत्यादींचे आयोजन केले जाते. भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्याकरता आराधनाही केली जाते. शिवाच्या मंदिरांमध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते. 12 ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी आहेत तेथे तर लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्याकरता जमा होतात. भगवान शिवाचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत तेथे मोठ्या मोठ्या यात्रा भरतात. शिवशंकराला 108 बेल वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते. महाशिवरात्रीला काटे धोत्र्याचे फूल भगवान शंकराला वाहण्याची देखील पद्धत आहे. विदर्भामध्ये आजच्या दिवशी घोंगलाचे फूल शिवाला वाहण्याची परंपरा आहे. भगवान शिवाला भोळा शंकर देखील म्हटलेले आहे. उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे. शिवपुराणामध्ये एक कथा सांगितली जाते, ती आता आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. शिवपुराणातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण कथा. एक पारधी जंगलामध्ये सावज शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही. सायंकाळी हरणांचा एक कळप तिथे पाणी पिण्याकरता आला. पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाला, हे पारध्या, तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे, परंतु मी तुला एक विनंती करतो. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे. माझे कर्तव्ये मला पार पाडून येऊ दे. हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्याची विनंती मान्य केली. दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते. ओम नमः शिवाय कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकीत होता. त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पाने पडत होती. नकळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिव उपासना घडली होती. हरिण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले की आता मला मार, मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे. तेव्हा लगेच हरिणी पुढे आली आणि तिने म्हटले, त्यांना नको मारूस, मला मार, मला माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे. त्वरित हरणाची लहान पिल्ल पुढे आली आणि म्हणाली, आईला नको, आम्हाला मार, आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य हे पार पाडू दे. ते पाहता पारध्याच्या मनामध्ये विचार आला, हे प्राणी मात्र असून देखील आपल्याला कर्तव्याला चुकत नाही, तर मी माझा मानव धर्म दयाधर्म का सोडू. त्याने सर्वांना जीवदान दिले. देवाधिदेव महादेव हे सर्व पाहून हरणांवर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला. सर्वांचा उद्धार केला. हरणाला मृग नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयात घडला तो दिवस महाशिवरात्रीचा दिवस होता. एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले, असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे मृत्यूलोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल. तर यावर उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची एक कथा सांगितली. एका गावामध्ये एक शिकारी राहत होता. मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते. त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनवले. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती.
शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथा सुद्धा ऐकली. सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले. शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला. आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलामध्ये शिकारीसाठी निघाला, पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचान बांधू लागला. बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले एक शिवलिंग होते. शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते. मचान बनवताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या. या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्या करवी शिवलिंगावर बेलपत्र सुद्धा वाहिले गेले. एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरिणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली. शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता, तितक्यात ती हरिणी बोलली, मी गर्भिणी आहे, तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही. मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर परत येईन, तेव्हा तू मला मारू शकतोस. शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडांमध्ये लुप्त झाली. काही वेळाने दुसरी हरिणी तिथून निघाली. शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही, त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की, हे पारधी, मी एक कामातूर विरहिणी आहे, आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईन. शिकाऱ्याने तिलाही जाऊ दिले. दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो आता चिंतित झाला होता. तेवढ्यामध्ये एक हरिणी आपल्या पिलासोबत तिथून निघाली. शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यातच ती हरिणी बोलली, हे पारधी, मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते, यावेळी तू मला मारू नकोस. शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे, माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाली असतील. उत्तरादाखल हरिणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटते आहे, त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईन तुझ्या समोर, तेव्हा तू माझे शिकार करू शकतोस. हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली, त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता. काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला, पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दीनवाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी तीन हरिणांना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस, म्हणजे त्यांच्या वियोगामध्ये मला एकाही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर, मी त्यांना भेटून तुझ्या समोर हजर होईल. मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यांसमोरून संपूर्ण रात्रीची घटना चक्र आले. त्याने सर्व कथा त्या मृगाला ऐकवली. तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत, त्यामुळे तू मला आता जाऊ दे, मी त्यांच्या समवेत तुझ्या समोर हजर होतो. असे म्हणून हरिण सुद्धा पुढे निघून गेला. उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकारीचा हिंसक हृदयाचे निर्मल हृदयामध्ये परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटले. शिवाने त्याच्या हृदयामध्ये बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा सुद्धा पश्चाताप व्हायला लागला होता. थोड्याच वेळात मृग सपरिवार शिकाऱ्यासमोर आला. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यामधून अश्रू वाहायला लागले. शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवून टाकले होते. देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्ष प्राप्तीही मिळाली. तर मित्रमैत्रिणींनो, ही होती आपली शिवपुराणातली एक पौराणिक कथा. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या क्रांती मराठी या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुम्ही चॅनलला खूप सपोर्ट केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.